तर संजय राऊतांनी जळगावमध्ये जाऊन गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत. गुलाबो गँगच्या भ्रष्टाचाराचा 100% एन्काउंटर होणार आहे. कोरोना काळात पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी चढ्या भावानं व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी केले. 2 लाखांचे व्हेंटिलेटर 15 लाखांना खरेदी करून कोरोना काळामध्ये लोकांचे प्राण जात असताना पाटलांनी 400 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केलाय. तर हे सरकार 15 दिवसात कोसळणार आहे आणि त्यांचं डेथ वॉरंट निघाल्याचं राऊत म्हणाले. हे सगळे कागद आता माझ्या हातामध्ये आहेत जळगावच्या पालकमंत्र्याचे. त्याच्यावर त्याच गँगचे एक सदस्य जे आहेत चिमणराव पाटील त्यांनी आक्षेप घेतला आहे मुख्यमंत्री त्यावेळेला विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये याच्यावरती प्रश्न उपस्थित झालेत पण प्रकरण दाबलं जात. साधारण 400 कोटीचा घोटाळा. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. या माणसांना कोरोना काळात लोकांचे प्राण जात असताना सध्या जे मुख्यमंत्री आणि त्यांचे जे 40 लोकांचं राज्य आहे ते पुढल्या 15 ते 20 दिवसामध्ये गडगडल्याशिवाय राहणार नाही. मी मागे एकदा सांगितलं होतं की 1 फेब्रुवारी महिन्यापर्यंत सरकार पडेल पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागतो आहे. पण हे सरकार टिकत नाही. या सरकारचा मृत्यूलेख लिहिला गेलेला आहे. डेथ वॉरंट निघालेलं आहे या सरकारचं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24